संक्रांतीचे आकाशातले हे रंग, पतंग कसा उडतो, त्या मागचं विज्ञान काय, पतंग नीट कसा उडवायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाळगोपाळ मंडळींना मिळाली. निमित्त होतं रत्नागिरीतल्या पतंग महोत्सवाचं. SVM शाळेच्या पुढाकारानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलं आणि बाबा त्यांना वेळ मिळत नाही तर आज 2 तास मस्त पतंग उडवायचं. पण ह्याच्या मागे जे आम्ही मुलांना शिकवतो, ज्योग्राफीमध्ये शिकवतो, फिजिक्समध्ये शिकवतो, ते सगळे कॉन्सेप्ट जे आहेत की पतंग ह्या पर्टिक्युलर शेपचा का असतो किंवा आपण ह्याच महिन्यात का पतंग उडवतो, तो हलका का असतो, हे सगळं हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण मुलांना आणि पालकांना बोलवलं होतं आज. हिरव्यागार मैदानातून निळाशार आकाशात ही बच्चे मंडळी पतंग उडवत होती. पतंग जसजसा उंच जाईल तसा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलत होता. मी इकडे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पतंग उडवले, अशा प्रकारचे आणि प्लॅस्टिकचे. माझे दरवेळी प्लॅस्टिकचेच पतंग वरती गेले आणि खूप वेळा कापले, पण पतंग बरोबर धावायला खूप मजा आली. मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची काइट्स पण उडवली. काही काही खाली पडल्या आणि खाली काही काही एकदम वर केल्या. मला SVM मध्ये खूप मजा आली पतंग उडवणं. या महोत्सवात छोट्या मुलांबरोबर आलेल्या पालकांनाही पतंग उडवणं बंधनकारक होतं, त्यामुळे त्यांनाही पतंगामागे धावता धावता पुन्हा बालपण अनुभवता आलं. रत्नागिरीहून प्रणव कोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, Z Media, मुंबई.